भारतरत्न आणि गाणकोकिळा म्हणून ओळख असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी पाहताच पुसद तालुक्यातील माळपाठरावरील म्हैसमाळ येथील दोन मैत्रिणींनीही आपले प्राण सोडलेत. त्या दोघीही लहानपणापासून लता दिदींच्या फॅन होत्या. चंद्रभागाबाई बळीराम बेंद्रे वय 83 आणि सुंदरबाई हरिभाऊ राठोड वय 82 अशी या दोन जीवलग मैत्रिणींची नावं आहेत. या दोघींची ही घरं म्हैसमाळ इथं समोरासमोर आहेत. लहानपणापासून दोघीही लता दिदींच्या निस्सीम भक्त होत्या. दोघीही रेडिओवर लता दिदींचे गाणे ऐकायच्या. चंद्रभागाबाई आणि सुंदरबाई यांची घरं समोरासमोर असल्यानं रोजच लता दिदींचे कोणते ना कोणते गाणे दोघी मिळून ऐकायच्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र रविवारी लता दिदींच्या निधनाचं वृत्त ऐकताच दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दुःख झालं. त्या विराहातच दुपारच्या सुमारास एका पाठोपाठ एक त्यांचं निधन झालं. चंद्रभागाबाई बेंद्रे आणि सुंदरबाई राठोड यांची गेल्या 50 वर्षांपासून मैत्री होती. लता दिदी आणि चंद्रभागाबाईंच्या निधनाचं दुःख अनावर होऊन सुंदरबाई यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांनीही रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास जगाचा निरोप घेतला.